काय लोक अबसनाथ दमनाथ तर बससाठी खूप भाविकांची गर्दी असल्या कारणाने आम्ही आता जंगलाचं जे पायवाट जाते नांदुरीला जंगलातून, तर त्या पायवाट्याने आम्ही आणि इतर प्रवासी जे आहेत ते बस पकडण्यापेक्षा तर आम्ही पायवाट्याने जाण्याचा निर्णय घेतला आहे. आणि बसपेक्षाही थोडं अगोदर 10-20 मिनटं अगोदर आम्ही खाली म्हणजे पायथ्याशी जाऊन पोहोचू. तर चला तर मग आपण जातो आहे पायवाट्याने. बस तुम्हाला दाखवतो मी गडावरून थेट नांदुरीच्या पायथ्याशी पायवाट जाते. तर हे आहे ही जे तुम्हा पाहताय तुम्ही हे आहे पाईपलाईन आहे ही नांदुरीच्या धरणातून गडावर पाणी पुरवठा करण्यासाठी पाईपलाईन ची सुविधा इथे उपलब्ध करण्यात आलेली आहे. आज गडावर खूप सारी गर्दी होती त्यामुळं बसेससाठी वाट बघत बसण्यापेक्षा आम्ही निर्णय घेतला की आता पायवाट्याने सरळ नांदुरीपर्यंत जाऊन आणि पायथा गाठायचा. तर बसला यायला 20-25 मिनटं खाली उतरायला लागतात, त्यापेक्षा आपण पायवाट्याने जेमतेम 25 ते 30 मिनटात पायथ्याशी पोहोचून जातो. तर गडापासूनचे जी पायवाट लागते त्या पायवाटेपासून पायवाटेचं तर नांदुरीचं पायथा तर याचं एकूण अंतर आहे 5 ते 6 किलोमीटर अंतर आहे नांदुरीच्या पायथ्यापर्यंत. तर हे सोयीस्कर आणि एकदम निवांत वाट आहे चालण्यासाठी. नवरात्रीला कॅरी रद्द. दरत पुंड्या अजून सुटली का तर तू कधी येत नाही मग या आमची पायवाट देव बाप्पा होता शूटिंग गाडी घेतलं आर किती गर्दी आहे आणि आता तडच सांगतो हो आपण घरी घेऊन बोलू.
वातावरण दाखवत चाला ना थोडा धर ना काय काढ काय लोक बसणार दमणार तर नांदुरी मध्ये लय गर्दी आहे काय नाही रे गाड्या शिक कमान साशी काल गाड्या दिशी रे आणि आता तू तड पुरा भारी दर कटवे बर आवर चल जो काम म तो खाली बंधारा आपली भाषा बंधारा मग कसं लाव बंधारा सपाटी बी सांगता वाढले मोठा दगड त्याच्यावर काय पोर बसले लोकांना पोर आलाय बाहेर बस मात्र खडक पोर दर्शनला ऊन मग उदा राहणार नाही भो याना जात संध्याकाळला या ऊन मग या नाही वर येऊ राहिलो पायी पायी वर येऊ राहिलो पायी पायी भक्त पायी पायी जाऊ राहिले दर्शनाला देवीच्या आम्ही जेमतेम शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचलेलो आहोत आता चला तर तुम्हाला दाखवतो नांदुरीचं हे आहे माझ्या मागे नांदुरी गाव आणि हे वरती जाणारी पायवाट गडावर जाणारी आणि हे छोटंसं नांदुरीचं तलाव आहे नांदुरीचं धरण आहे त्या बाजूला मोठं धरण आहे नांदुरीचं आपल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघितलंच असणार तुम्ही हे जे समोर पाहताय तुम्ही हे आहे वाहनांसाठी खाजगी वाहनांसाठी पार्किंग आणि येथून तुम्हाला वाहनं पार्क करून तेथे काही सवलतीच्या दरात 20-25 रुपये देऊन वाहनांची पार्किंग करून आणि तुम्हाला तिथून बस मिळते गडावर जाण्यासाठी बसचं भाडं आहे 29 रुपये प्रति व्यक्तीसाठी तर तुम्ही आपली स्वतःची जे खाजगी वाहनं आणलेली असतील ते तिथं पार्किंगमध्ये लावून तिथून तुम्हाला बसनेच प्रवास करावा लागतो शेवट खाल नांदुरीत पहिली पायरी मी गिराय ना तस जेवणा करी नाही गाणार ना जेवणा करी नाही गाणार ना दुकान गर्दीवर बाकी गर्दीवर आता नाही गिरायला हॅलो गाईज आम्ही आलेलो आहे तिथं नांदुरी गावामध्ये तर आता पोहोचलोय आपण सर्वात शेवटी पायथ्याशी म्हणजे नांदुरी गावात तर आम्ही पोहोचलोय नांदुरी गावामध्ये तर आता जातोय आम्ही परत घरी आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही नवरात्रीमध्ये किंवा
इतर दिवशी गडावर आला असाल तर कमेंट करून नक्कीच सांगा, नक्की कळवा आम्हाला. चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका, आम्हाला प्रोत्साहन मिळेल असेच नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी.